महाराष्ट्र कुणाचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. मी नवी मुंबईमध्ये आहे. नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, गणेश नाईक, मंदा म्हात्रे, विजय चौगुले, रमेश पाटील आणि संपूर्ण कोळी समाज जो आहे त्याचा एक कार्यक्रम होता. कोळी भवन नवी मुंबईमध्ये उभं राहत आहे. कोळ्यांचे प्रश्न आहेत. कोळी समाजाला स्वतःकडे ओढण्यासाठी महायुती सरकार प्रयत्न करते असं म्हटलं जात आहे, पण वस्तुस्थिती काय आहे? कोळ्यांचे प्रश्न सुटलेले आहेत का? वाढवण बंदरासंदर्भात कोळ्यांनी जो आंदोलन केलं होतं त्याविषयी त्यांना काय वाटतं? माझ्यासोबत काही कोळी महिला आहेत. नमस्कार. कार्यक्रम खूप चांगला झाला. चांगला झाला म्हणजे काय? मस्त मस्त झाला. कसा झाला कार्यक्रम? कसा? खूप छान. आपल्या समाजासाठी कोणीतरी काहीतरी करतं याचा आम्हाला अभिमान आहे. आणि रमेश दादा पाटलांसोबत तर आम्ही नेहमीच असतो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जी भाषणं केली, कोळ्यांचे प्रश्न सोडवले, वाढवण बंदराविषयी मोठं पॅकेज दिलं जाणार आहे, पण कोळ्यांनी तर वाढवण बंदरांच्या विरुद्ध आंदोलन केलं होतं, मग आता हे कसं? आता त्यांच्या बोलण्यात आम्हाला असं जाणवलं की ते आम्हाला खूप मदत करतील असं वाटलंय. बघूया आता समाजासाठी ते आमच्या काय करतात. पण त्यांनी बोलण्यात एवढं चांगलं सांगितलेलं आहे तर आम्हाला खूप बरं वाटलं. वाढवण बंदर झाल्याने काय नुकसान होणार? ते नुकसान म्हणजे ते कोळी समाजाचं नुकसानच आहे. किती मोठा प्रश्न आहे तो. आता जे आश्वासन मिळालं ते पूर्ण होईल, झालं पाहिजे, केलं पाहिजे असं वाटलं. त्यांच्या बोलण्यात असं वाटलं आम्हाला ते करतीलच. कोळी समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवतीलच असं वाटलेलं आहे. बघूया आता. गावठाणाचा मुद्दाही त्यांनी हातात घेतला म्हणे की आता सगळं जो निर्णय आहे तो झालेला आहे, मालकी हक्काचा होणार आहे. काय प्रश्न होता गावठाणा? गावठाणाचा म्हणजे आता मालकी हक्काचा तो त्यांनी घरांचा जो प्रश्न काढलेला आहे तो बघूया, पूर्ण केला पाहिजे. आणि बरेच त्यांनी प्रश्न मांडले ते साकारण्यात यावे असं आमची इच्छा आहे. यावेळेला कोण जिंकेल, महायुती की महाविकास? तेवढा निर्णय देऊ शकत नाही, बघूया. कोण जिंकेल आता काय सांगू शकत नाही. एकनाथ शिंदेजी काय सांगू शकत नाही. उद्धव ठाकरे काय बोलू नाही शकत. अजी काय चांगला? कोण जिंकला? कोणपण येऊ दे पण चांगलं करू दे. कोणपण येऊ दे पण चांगलं करू दे. आणि तुमचं नाव गाजवा बस. काय चांगलं काय करेल? चांगलं म्हणजे कोळी समाजाची सोय करायला पाहिजे, आमची व्यवस्था करायला पाहिजे, एवढंच मागणं बस. आमचं आशीर्वाद असून दे तुम्हाला खूप खूप. पाटील साहेब तुम्ही पुढे जात राहा, आम्ही तुमच्या मागे आहोत. रमेश पाटील, रमेश पाटील साहेबांच्या, रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होता. अनेक लोक आहेत. नमस्कार. काय नाव तुमचं? विनोद पाटील. विनोद पाटील तुम्ही राहायला कुठं? तळवली गावात. तळवली. कोळी भवन होणार आहे, तुम्ही सगळे खुश आहात? फारच सुंदर गोष्ट ही आमच्या रमेश दादांनी केलेली आहे. बऱ्याच वर्षाचा प्रलंबित प्रश्न होता तो आज आमच्या मार्गी लागला आहे. या अनुषंगाने आम्ही एवढं आनंदित आहोत का यापुढे आमच्या पिढींना जे काय कार्यक्रम करावे लागतील ते इथेच करता येतील. त्या अनुषंगाने हे एक उत्तम कार्य आमच्या रमेश दादांच्या माध्यमातून झालेलं आहे. कोळी बांधवांचे काय प्रश्न आहेत? पालघर, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली या सगळ्या भाग प्रश्न असे आहेत की सगळ्यांकडे जागेचा अभाव सगळीकडे आहे. त्यामुळे आता हे जी गोष्ट काय त्यांनी केलेलं आहे, स्थानिक सगळ्या जागा आमच्या पूर्ण हे करणार, त्यामुळे आम्हाला बऱ्याचशा ठिकाणी सुटसुटीत कोळीवाडे मिळतील. त्यानुसार आमचे कार्यक्रम हे सगळं चांगल्या दृष्टी पार पडतील. निवडणुकीच्या तोंडावर घोषणा झाल्या, स्वाभाविक सगळं आमचं राजकारण आहे, त्या मनाने जरा वेळ मिळतो त्याप्रमाणे ते आपल्याला हे घोषित करावे लागतात त्या गोष्टी. हवा कुणाची? महाविकास आघाडीची आहे की ना माहिती बघूया आता काय. आता नेते चालत असतात, त्याप्रमाणे जसे हवा असेल. आता पाऊस वेळ ऊन पडतोय, त्या मनाने हवा कशी येतील त्याचे सांगता येत नाही. आपल्याला कोळी बांधवांना कळतं ना हवा कशी चालली? हो हो, स्वाभाविक. आमच्या नेत्यांना आम्ही त्यांच्या मागे उभं राहून त्यांना प्रोत्साहित करून त्यांना आमच्या समाजासाठी कार्यरत करण्यासाठी निवडून निश्चितच आणणार. आयुतीची हवा आहे, शक्यता असेल. शक्यता आहे. आणि महाविकास बघूया आता ते काय सगळं हे आता एकदा डिक्लेअर होईल आपलं, त्यामुळे माहिती पडेल कोण कुठल्या ठिकाणी राहतील त्याप्रमाणे हवा होत चालेल. आणखी काही लोकांशी आपण बोलणार आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? संपत गांगुर्डे. गणपतराव कुठलं गाव? नाही नाही, मांजरगाव ना, निफाड. तुमचं? निफाड. निफाडून आला? हो. कोळी आहात तुम्ही? हो. तुम्ही सगळे कोळी आहात? महादेव कोळी. आता ते अनुसूचित जमातीचं सर्टिफिकेट देणार आहेत, मिळेल का तुम्हाला? मिळेल ना, विश्वास आहे आम्हाला, देतील ते. एवढी वर्ष कार्य करणं आता काही असेल अडचण म्हणून? कसं आहे आमच्या समाजातील पुरुष पहिले जे पूर्वज होते ते अडाणी असल्यामुळे काही शाळेतच गेलेले नाही,
त्याच्यामुळे त्यांची काही ठिकाणी नोंदच आढळत नाही. त्याच्यामुळे एवढा त्रासलेला आहे नाशिकमध्ये पण की त्यांना हा 50 वर्षाचा पुरावा आणायचा. ते शाळेत जर गेलेलेच नाही तर ते कुठून आणायचं आहे? पुरावाच नाही त्यामुळे सर्टिफिकेट मिळत. कुठून? जळगाव जिल्हा. काय नाव? अण्णा कोळी. अण्णा कोळी. तर जळगावला काही समुद्र तर नाही, कोळी कसे? आम्ही माझे मल्हार कोळी. आम्ही नदीवर नदीवर असतात नाही? आम्ही पान भरतो कोळे नदीवरचे. आता मला सांगा कार्यक्रम कसा झाला? चांगला झाला कार्यक्रम. चांगला झाला. काय आश्वासन मिळालं? आश्वासन आम्हाला काय दर टाईमला आश्वासन मिळतं पण त्याचे काय मागण्या पूर्ण होत नाही. त्यासाठी आमची नाराजी एकच आहे, आम्हाला सर्टिफिकेट मिळायला पाहिजे. हा आमचं त्याच्यासाठी थोडंसं अडचण आहे. आमच्या एकनाथ शिंदेचं काम कसं वाटतं? शिंदे साहेबांचं काम चांगलं आहे. उद्धव ठाकरेंचं काम कसं वाटतं? उद्धव ठाकरेंच्या बाबतीत आम्ही नाही सांगू शकत साहेब. तुम्हाला कसं वाटतं? शिंदे साहेबांचं काम चांगलंच आहे ना. आता उद्धव ठाकरेंचं त्यांचं म्हणजे कसं या बा, आता शेवटी सरकार आहे ते, त्याच्यात काय आम्ही हे करू नाही शकत. आमदारच जर फुटत आहे त्यांचाच एखादच फुटत आहेत हे की नाही? पण हे बरं आहे का आमदार फुटत? आता फुटले तर कसं काय? आता ते आम्ही थोडी सांगणार, ते लोकांकडूनच निवडून जात आहे ना. जिंकले आपल्याला महाविकास आघाडी जिंकेल की महायुती जिंकेल? काय वाटतं? टप पेड होईल. कशी काय टप होईल? गेल्या वेळेला तर 31 जागा महाविकास आघाडीची आल्या. लोकसभेच्या याच्यातून असं वाटतं का टप पेट होईल दोघांचे? टप पेट होईल. नरेंद्र मोदी हा लोकसभेला होते. मग लोकसभेला आता आमदार आमदारकी त्यांच्या वडील आहे ना. लोकसभेला तर महायुतीला कमी जागा मिळाल्या. मग आता परिवर्तन वाढेल ना. काय होतं परिणाम? महाविकास जिंकेल की महायुती जिंकेल? हो. काय काय मुद्दे आहेत अशी महायुती जिंकेल? कामं चांगले त्यांचेवाले खूप. हो. कुठली कुठली कामं चांगली? आम्ही चाळेगाव तालुक्यात राहतो ना, त्याच्यामुळे मला काही महिला आहेत त्यांच्याशी आपण बोलूया. कोळी महिला आहेत. ताई नमस्कार. काय नाव तुमचं? ताई उभा राहा. रंजना गाव. रंजना ताई कसं आला कार्य? छान, एकदम छान. कुठे कुठे राहिला तुम्ही? खारेगाव. खारेगाव. आता हे कोळी भवन इथे होणार आहे ना? हो हो. बऱ्याच दिवसापासून मागणी होती. मागणी होती आमची पूर्ण झाली. कोळी बांधवांच्या काय मागण्या तुम्हाला? काय हे सर्व आम्हाला आपण जे राहतो गावठाण आहे त्याला ते रेग्युलाइज करत नाही तर ते झालं पाहिजे. हो हो झालं पाहिजे. होईल असं वाटतं तुम्हाला? होईल 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 100%. एकनाथ शिंदे माहितीत ना आता बोलले ते? हो हो पाहिजे. मुख्यमंत्री होतील का? हा होतील. उद्धव ठाकरे होतील. सर्वच सर्व कसे होणार? दोघांपैकी एक होणार होणार कोण होणार? कोण? आम्ही. तुम्ही काय? तुम्ही तुम्ही निवडून देणार ना मुख्यमंत्री? मग कुणाला? आमचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीशी. कोणाच्या पाठीशी? एकनाथ शिंदे. कोळी बांधवांचा हा कार्यक्रम झालेला आहे. मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होता आणि अनेक भागातून या ठिकाणी कोळी बांधव आलेले आहेत. ही आता जी रमेश पाटील, गणेश नाईक, मंदा म्हात्रे हे सगळे जे नेते आहेत ते नवी मुंबईमध्ये मोठं काम चांगलं करतात. ताई नमस्कार. 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 काय नाव? कुंदा. तुमचं नाव काय ताई? नाही ना. नाही ना. कुठे राहायला? कुठे? खारेगाव. 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 मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री रमेश पाटील बोलले, गणेश नाईक बोलले, मंदा म्हात्रे बोलले. आता तुमचे तुमचे कोळी बांधवांचे काय प्रश्न? आमचं पूजा. मी बोला पूजाला कशाला बोलवताय? पूजा पूजा ताई या इकडे. ते बरं. हा ते कार्यकर्ता तुमचा नेता आहे म्हणजे? आई खास आहे आमच्या बागा. हा तू कोण आहे? सांगा कार्यक्रम कसा? कार्यक्रम मस्त झाला. आज तर पहिल्यांदा आम्ही बघितले कार्यक्रम. आमच्या गावात तर कधीच झाला नाही. आम्ही पहिल्यांदा नवी मुंबई मध्ये आलो या कार्यक्रमाला. कधीच आली नाही आम्ही या कार्यक्रमाला. आम्हाला पहिल्यांदा रमेश दादांनी बोलवले आहे. त्यासाठी त्यांच्यासाठी धन्यवाद त्यांना आमच्याबद्दल. आणि आम्हाला सहकार्य करतात, प्रत्येक कार्यक्रमाला बोलवतात, काही मदत करतात. आम्हाला लायसन काढून दिले, पेट्या वाटप केल्या. धन्यवाद. आता मला सांगा कोळी बांधवांचे काय प्रश्न? कोळी बांधवांचे काय प्रश्न? जरा आम्हाला मदत भेटली पाहिजे कशाची. हे काही मार्केट नाही आहे चांगला. जरा मार्केटमध्ये व्यवस्थित करून द्यावा आम्हाला. मार्केट मोठा भरून द्यावा हीच आमची अपेक्षा आहे, दुसरं काही नाही. निवडणुका येत आहेत. निवडणुका येतील ना आता? त्याच्यासाठी ठेवले का काही? त्याच्यासाठी ठेवले काय?
आता आम्हाला तर काही चान्स नाही, आमच्या मंत्र्यांनी ना ठेवला, आमच्या नगरसेवकांनी नाही ठेवला, आम्ही पहिल्यांदा या नगरसेवकचे. आता टाईम मला सांगा, एकनाथ शिंदे जोरदार काम करतायत, उद्धव ठाकरे काम करत होते, कोण जे कोण मुख्यमंत्री होईल, एकनाथ शिंदे होतील की उद्धव ठाकरे? काही सांगू शकत मतदान तर कर एकनाथ शिंदे होणार ना, का होतील? आता एवढी जनता त्यांच्या जोडीला आहे तर आपण काय सांगणार, जनता त्यांच्या असं तर मला वाटतं. कोळी बांधवाचे अनेक प्रश्न जे आहेत ते मी घेऊन लोकांशी बोलतोय, मी थोड्या वेळाने बोलतो, तुमच्याशी बोललं मी आधी. चला ताई नमस्कार. काय नमस्कार? माझं नाव लता कोळी. राहायला कुठं आहे? मी हडपसरलाय. हडपसरलाय कोळी आहात तुम्ही? हा, आदिवासी कोळी आहोत. कोळी हडपसर इकडे पिंपरीमध्ये आहेत का? हो आहेत ना, आमचं मूळ गाव आहे घेरा पुरंदर, पूर्ण आदिवासी बांधव आहेत तिथे आणि कोळी महासंघ, हे आमचं एकच कार्य आहे. पण काय प्रश्न होतो तुम्ही तिकडे कोळी बांधव आदिवासी कोळी त्यांचे प्रश्न एकच आहे? दोन्ही त्यांचा प्रश्न काय? आदिवासी बांधवांचे असे प्रश्न आहेत की आम्हाला जातीचे दाखले सुलभरित्या मिळत नाहीत आणि ते मिळावेत म्हणून आमचे आमदार साहेब आमचे रात्रोरात चेतन दादा आणि रमेश दादा साहेब रात्रोरात झटत आहेत आणि रमेश दादा साहेबांच्या कृपा आशीर्वादाने 18,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचल्या. आदिवासी बांधव म्हणजे आदिवासी असू कोळी बांधव असू अशा 18,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या आमदार साहेबांनी वाचवल्या. म्हणजे एका कुटुंबात 18,000 कुटुंबातल्या 4 एका कुटुंबात 4 व्यक्ती अशा 18,000 किती लोकांचे आशीर्वाद त्यांना मिळाले आणि आम्ही खरंच त्यांचे मनापासून आभारी आहोत आमदार साहेबांचे, कारण त्यांना आमच्या सर्व कुटुंबावर 18,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचवल्या आणि इथून पुढचे जे काय असेल ते आम्ही आमदार साहेबांच्या सोबत सर्व कार्य करत राहू. कार्यक्रम कसा झाला आजचा? कार्यक्रम लाखात एक झाला. आवडला आम्हाला. कोणाचं भाषण आवडलं? भाषण आम्हाला आमदार साहेबांचं आवडलं. म्हणजे आणि एकनाथ शिंदे शिंदे साहेबांचं आवडलं, पण आम्हाला शिंदे साहेबांनी ना लवकरात लवकर आमच्या जातीचे दाखले द्यावेत ह्यासाठी आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित आहोत आम्ही. मला सांगा, उद्धव ठाकरे चांगले मुख्यमंत्री होते की एकनाथ शिंदे? एकनाथ शिंदे साहेब. कसं काय मला सांगा? कारण महिला वर्गांसाठी तर त्यांच्याकडनं खूप काही सुविधा दिलेल्या आहेत, खूप काही सुविधा आहेत. कोणाचं सरकार येईल? महायुतीचं येईल की महाविकास आघाडीचं? हे आता म्हणजे महायुतीचं आहे. महाविकासमध्ये अजितदादा पवार वगैरे आहेत ना? महाविकासमध्ये अजितदादा पवार कसे असतील? ते तर महायुती महायुती माझंही चुकतं कधी कधी. नाही माझंही चुकतं ना कधी कधी, मी चुकतो कधी कधी, माणूस आहे चुकणार आहे. पण मला सांगा, अजितदादांनी गुलाबी जॅकेट घातलं चांगलं दिसतं का? आम्हाला काही सगळे तारखेच असं काय नाहीये, असं काही नाहीये. आम्हाला एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस आहेत आमच्या आमदार साहेब, जिकडे असेल ते आम्हाला अतिउत्तम आहे. तुमचा नेता जिकडे जाईल त्याला तुम्ही? कारण आमच्या नेत्यानं आम्हाला वाचवलंय ना, आम्हाला वाचवलंय, आमचे कुटुंब वाचवलेत आमच्या नेत्याने. नोकर वर्गावर जेव्हा टांगती तलवार आली होती, नोकर वर्गावर 18,000 कर्मचाऱ्यांवर जेव्हा जीव देण्याची वेळ आली होती तेव्हा आम्हाला आमदार साहेबांनी आमच्या सर्व कुटुंबांना 18,000 कर्मचाऱ्यांना च्या कुटुंबांना वाचवलेलं आहे. नवी मुंबईमध्ये हा कार्यक्रम होता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कोळी बांधवाचे प्रश्न, कोळी समाजाचे प्रश्न घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम करण्यात आला आणि या सगळ्या भव्य ग्राउंडवर कार्यक्रम होणार आहे, कोळी भवन होणार आहे. कोळी ताई नमस्कार, कुठून आलात? आम्ही लोणावळून आलो. लोणावळून? लोहगड. कार्यक्रम कसा झाला? खूप छान झाला. छान झाला म्हणजे काय? काय मिळालं तुम्हाला? काय म्हणजे आमच्या कोळी लोकांसाठी जी काही सोय केली खरं खूप छान आहे आणि आम्हाला याबद्दल दादांचं खूप अभिमान वाटतो. रमेश पाटील यांचं भाषण कसं झालं? खूप छान केलं त्यांनी भाषण. एकनाथ शिंदेचं? त्यांचंही खूप छान होतं. त्यांचे आणि रमेश दादांचं कार्य खूप चांगलं आहे आणि त्यांच्या पाठीमागं जे चैतन्य दादा आहेत ना तेही खूप एक म्हणजे अगदी आपल्या घरच्यासारखं, कोळी समाजाला एकदम आपल्या घरच्यासारखं समजतात. वाढ अडचणी लोकांच्या कुठल्या गरजा असतील ते कुठल्याही म्हणजे असं प्रॉब्लेम आहे, खूप मिटिंगी त्यांच्या अटेंड केल्या पण प्रत्येक मिटिंगीमध्ये मी दादांचं रमेश दादांचं भाषण पाहिलेलं आहे. अगदी तडेजोडीच्या मिटिंगी झालेल्या आहेत
पण दादांचं प्रत्येक याच्यामध्ये धाकल्यामध्ये जातीचे धाकले हा मोठा खूप प्रॉब्लेम आहे. आज ही मीटिंग होती ना याच्यामध्ये आम्हाला सगळं कळलेलं आहे. अगदी भाषणामधून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या याच्या भाषणामधून आम्हाला आज सगळं उल्लेख कळला की हे जातीच्या धाकल्यासाठी नक्की आमचं काही ना काही करणार आहात. एकनाथ शिंदे माहिती आहेत मुख्यमंत्री? हो माहिती. उद्धव ठाकरे माहिती? माहिती. कोण जिंकणार, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? एकनाथ शिंदे. का जिंकणार? कारण त्यांचं कार्यबी खूप चांगलं आहे. आज एवढं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज लाडक्या बहिणींचं एवढं हे केलं ते आज पदोपदी प्रत्येक महिलेच्या तोंडामध्ये हे एकनाथ शिंदेंचं आणि आपले देवेंद्र फडणवीस प्रत्येकांचं नाव आहे. आणि खरंच हे जे बी जे पीचं काम इतकं सुंदर आहे ना की अगदी स्वच्छ आणि सुरेख असा एक आरसा आहे आणि हा आरसा पुढे येणारच आहे. ते महाविकास आघाडीचे नेते काँग्रेसचे नेते म्हणतात हे फक्त राजकारण आहे, निवडणुका आल्या म्हणून लाडकी बहीण यांना आठवलं. नाही नाही नाही, हे पहिलं होतं. मी तर स्वतः एक अंगणवाडी सेविका आहे, मला ही माहिती आहे. आमच्याकडे हा ॲप्स होता ना, तर आम्हाला ज्यावेळेस मोबाईल आलो त्यावेळेस हा ॲप्स आमच्याकडे होता. पण आम्ही असं वीज म्हणणार नाही की हा त्यांचं राजकारणामुळं चाललं. ज्यावेळेस मोबाईल भेटला त्यावेळेस जे ते ॲप्स आले त्याच्यावरती आम्हाला कळलंच होते की पुढं आमच्या काहीतरी ह्या ॲप्समध्ये असणार. ज्यावेळेस हे ॲप्स आम्हाला आलं लोक म्हणायला लागली, आम्ही प्रत्येकाचं दूर केलं ते की हे चुकीचं आहे ग्रह आहे. कारण जर हा ॲप्स आम्हाला अधोगर आलेला आहे तर ह्यांनी निवेदन पहिलं केलेले आहे लाडक्या बहिणीचं. लाडकी बहीण, लाडकी बहीण योजना कशी आहे? एकदम मस्त आहे. आणि लाडकी बहीण काही लोक म्हणतात काय मस्त आहे, दीड हजार रुपयात काय होत आहे? नाही नाही आहे, कारण की 1500 रुपये सुद्धा कमावण्यासाठी खूप कष्ट घ्यावा लागतात. जर आज हे मुख्यमंत्र्यांनी 1500 रुपये जर एक महिलेच्या जर खात्यावर टाकलंय तर तिचा एखाद्या कोपऱ्याचा तरी खर्च निघून येतो असं मला तरी वाटेल. अशा पहिल्यांदाच ही योजना आलेली आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला तरी वाटते की ही योजना खूप छान आहे आणि असं गोरगरिबांसाठी तरी खूप छान आहे. एखाद्याला 15000 महत्त्व कळत नसेल पण ते 15000 किंमत हे ज्या कष्ट करणाऱ्या महिला आहेत त्यांनाच कळते. मला सांगा, काही जण म्हणतात की रोजगार दिला पाहिजे, योजना नाही दिली पाहिजे. रोजगार तर दिलाच पाहिजे पण त्याच्यासोबत योजना दिली का वाईट नाही आहे, ती खूपच छान आहे. तुम्हाला काय रोजगार महत्त्वाचा आहे की 1500 एक महत्त्वाचेच आहेत पण रोजगार पण महत्त्वाचाच आहे. रोजगार आम्हाला दादा देतीलच म्हणजे आमच्यासाठी त्यांनी खूप केले, लोन बिन काढले. आमचे स्वतःचे बिझनेस आहे लोणवळ्यामध्ये, वडापावची गाडी किंवा हे. आणि आता जे 1500 रुपये जे भेटतात आम्हाला मुलींसाठी फीसाठी कशासाठी, एक छोटासा काय होईना त्यांचं फुलण्याचं फुलाचं पाकळी आमच्यासाठी एक आधार होतो त्यांचा. माहिती जिंकेल का लाडकी बहीण? सगळ्या लाडक्या बहिणी मतदान करतील माहिती? हो नक्कीच, आम्ही लाडक्याच बहिणी आहो. हो नक्की सगळे मदत करते, सगळे सगळे आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहे, त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. आम्ही सगळ्या बहिणी त्यांच्याकडूनच आहे. उद्धव ठाकरे माहिती आहेत? कसं त्यांचं काम कसं होतं लॉकडाऊन? हा त्यांचं काम काही जे झालं ते गेलं, आता जे आहे चालू ते गेलं. तुम्हाला काय काम चांगलं आहे की एकनाथ? दोघांचं पण चांगलं आहे. महायुती जिंकेल की महाविकास? आता सांगू शकत नाही पण जिंकेल कोणी कवाय ना. जिंकेल तुमचं काम केलं पाहिजे कोळी बांधवाचं. बरं, हे सर्टिफिकेट किती वर्षापासून मिळत नाही हो? खूप सांगायचं की तुमच्या माध्यमातून आम्हाला एक त्यांना खरं संदेश द्यायचा आहे. त्यांनी जातीच्या दाखल्याचा उल्लेख केला पण आता आमच्या खरंच आम्ही आदिवासी असल्यामुळं ते जाती जमातीमुळं आमच्या मुलांना शिक्षण करतात आहे, मुली शिक्षण करतात आहे पण मोठ्या कॉलेजमधून त्यांना शिक्षण घ्यायचं आहे पण जातीच्या दाखल्यामुळं त्यांना खूप प्रॉब्लेम येतो. हे जर आज मुख्यमंत्र्यांनी काय प्रॉब्लेम येतो मला सांगा. जर जातीचा दाखला जर नसेल तर मोठ्या कॉलेजमध्ये मुलींना ॲडमिशन मिळत नाही किंवा त्यांना फीस जास्त भरली घेतात. रिझर्वेशन मिळत नाही, मिळायला मिळतं पण गमत का होते की तिथं फीस भरण्याचा विषय येतो. जास्तीचे फी भरायला तर मग आम्हाला एवढा. आता जातीचा दाखला जर असेल तर आदिवासी मुलींसाठी शिक्षण फ्री आहे आणि किंवा ना फी माफ पण होते. पण जर दाखला नसेल तर त्या मुलींना शिक्षण घेण्यासाठी खूप पैसे द्यावा लागतात. कारण की आता गरीब कुटुंबातल्या मुलीला शिकायचं आहे पण तिच्याकडे पैसे नसल्यामुळे तिला शिकता येत नाही किंवा तिचं शिक्षण कुठेतरी थांबतंय. आणि माझी खरंच एक विनंती आहे मुख्यमंत्र्यांना की जर तुम्ही योजना 1500 रुपये तुम्ही देताच आहेत ती चांगलीच गोष्ट आहे पण त्याच्यासोबत जातीचा दाखल्याचं काहीतरी करा. ही माझी खरंच कळकळून विनंती. 1500 महत्त्वाची की जातीचा दाखला? जातीचा दाखला पण महत्त्वाचा आहे, 1500 रुपये महत्त्वाचे आहेत, हे दोन्ही आहे. कारण की त्यांनी योजना जरी काढले पण शक्य 1500 रुपये जरी बाजूला ठेवले दादाने हे प्रेमापोटी दिलेले आम्हालाही माहिती आहे किंवा त्यांचा काय हेतू आहे तोही आम्हाला माहिती आहे. पण जातीचा दाखला खूप महत्त्वाचा आहे कारण पुढच्या भवितव्यासाठी मुलींच्या शिक्षणासाठी जातीचा दाखला हा खूप महत्त्वाचा आहे. खूप खूप धन्यवाद. आदिवासी एक कुटुंब आहे, स्वातंत्र्य देश स्वातंत्र्य झाल्यापासून
कोळी समाजाला आदिवासी समाजाचा दाखला अत्यंत महत्त्वाचा आहे, याचं कारण असं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेण्यासाठी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असं सांगितलं, संविधान दिलं, त्या संविधानामध्ये आदिवासींना त्यांचे हक्क जपले पाहिजे, त्यांचा हक्क दिला पाहिजे अशा प्रकारचं लिहून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे सरकारची पहिली जबाबदारी योजनांपेक्षा आदिवासींना त्यांचे हक्क, दलितांना त्यांचे हक्क, वंचितांना त्यांचे हक्क दिले पाहिजे आणि त्यांचं शिक्षण झालं पाहिजे आणि देशाच्या विकासामध्ये त्यांचाही हातभार लागला पाहिजे. महाराष्ट्र कोणाचा हा कार्यक्रम मी नवी मुंबईच्या या ग्राउंडमधून केला. इथे आलेल्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे, कोळी समाजाचं काय म्हणणं आहे, ते एकनाथ शिंदे यांच्या कामावर खुश आहेत का, उद्धव ठाकरेंना त्यांचं काम कसं वाटतं, महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, याविषयी त्यांना काय वाटतं हे जाणून घेतलं. मी तुम्हाला उद्या पुन्हा भेटणार आहे अशाच ठिकाणी. तुर्तास इथे थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश विलास आठवले, न्यूज 8 महाराष्ट्र, नवी मुंबई.